स्वतंत्र भारताचा 73वा स्वातंत्र्य दिन ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहापूर तालुक्यात 15 ऑगस्ट निमित्त शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण उपजिल्हा संपर्क प्रमुख श्री संतोष शिंदे यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळ गणेशवाडी या शाळेच्या विद्यार्थ्यांना खाऊ व शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच नगर पंचायत सफाई कर्मचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते यावेळी शिवसेना ठाणे उपजिल्हा प्रमुख शंकरदादा खाडे, माजी आमदार दौलतजी दरोडा, तालुका संपर्क प्रमुख ज्ञानेश्वर तळपाडे, सुधीर तेलवणे संपर्क प्रमुख शहापूर, जयवंत तारमळे संपर्क प्रमुख, तसेच श्री नारायण शेट्टी, जितू भानुशाली, पत्रकार बंधू गौतम गोडे, माजी सरपंच संजय भांगरे, माजी सरपंच विजय देशमुख, तसेच सर्व पदाधिकारी आणि नागरिक व आदी मान्यवर उपस्थित होते. शहापूरमधील गवी खाडे विद्यालय येथे विद्याताई वेखंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व शहापूर तालुक्यातील सामाजिक महिला कार्यकर्त्या व विविध पक्षाच्या महिला यांनी तहसीलदार शहापूर व पोलीस स्टेशन येथील पोलिसांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला. या प्रसंगी अपर्णताई खाडे, शोभा गोरे, विनंती खंबेकर, अलका जवर, माया मगर, सुरेखा इणक उपस्थित होत्या. माध्यमिक विद्यालय चरीव येथे अनोख्या पद्धतीचा ध्वजारोहण करण्यात आला. शाळेचा मुख्याध्यापिका मीनाक्षी मडके यांनी सुचविल्याप्रमाणे 2018-19 10वीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या हस्ते करावे असा प्रस्ताव उपस्थित ग्रामस्थ यांच्याकडे मांडला असता पालकांनी या निर्णयाचे स्वागत केले व यापुढे स्वतंत्र दिन व प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण प्रथम क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या हस्ते करण्यात येईल असा ठराव करण्यात आला. या प्रसंगी साहिल लतीफ शेख यांच्या आई सलीमा लतीफ शेख यांना पहिला ध्वजारोहणाचा मान मिळाला. माध्यम नेटवर्कचे स्वर्गीय व साप्ताहिक किल्ले माहुलीचे सर्वे सर्व कैलासवासी बाळ जगे यांच्या स्मृतींना उजाळा देत शहापूर येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात 15 ऑगस्ट निमित्त भारत मातेच्या पूजनाचा कार्यक्रम करण्यात आला. सदर प्रसंगी अरुण कासार, अविनाश थोरात, पत्रकार बबन गायकवाड, महेश धानके, आबा देशमुख, बाळासाहेब खारीक, नागेश घुंगरे, प्रीतम पितळे, रवी बजागे, सुरेन साळवी, योगेश चौधरी, प्रियेश जगे, अशोक पतंगे आदी मान्यवर उपस्थित होते.